Now, once you should know the Hassel reactions of both the electrodes, electrode potential of both the electrodes, now it is easy to write the fifth step, that is net cell reaction, and sixth step is the EMF of the cell. So, overall, there are six steps in this point. That is, first step is half cell reaction at negative electrode. Second one is electrode potential is given by. Third step is half cell reaction at positive electrode. Fourth one is electrode potential is given by. Fifth one is net cell reaction. And sixth one is EMF of the cell. सगळ्या ह्या इलेक्ट्रोकेमिकल सेल्स मध्ये अशाच पद्धतीने आपल्याला रचना करायची आहे. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 अशा स्टेप 6 स्टेप मध्ये आपल्याला जायचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला एकदा हाफ सेल रिएक्शन किंवा इलेक्ट्रो पोटेन्शियल मिळाल्यानंतर पुढचा पाठ घ्यायला बरा पडतो. ज्याला तर आपण पाचव्या स्टेपला जाणार नेट सेल रिएक्शन, त्याला तुमच्या हाफ सेल रिएक्शन पर हाफ सेल सेल्स मधला लेफ्टचा पार्ट लेफ्टला ठेवायचा, म्हणजे हा प्लस हा. मी तो पाचवी स्टेप लिहितो पा, नेट सेल रिएक्शन. फिफ्थ स्टेप नेट सेल रिएक्शन इज, दोन्ही हाफ सेल मध्ये लेफ्टचा पार्ट लेफ्टला ठेवा, राईटचा पार्ट राईटला ठेवा. कारण आपण ऍक्च्युली रिडक्शन पोटेन्शियल कन्सेप्ट नुसार हा पार्ट घेतलेला नाही, ऑक्सिडेशन पोटेन्शियल कन्सेप्ट नुसार घेतलेला आहे. परंतु तुमचा गोंधळ उडेल, ऍक्च्युली नेट सेल रिएक्शन घेत असताना राईट हाफ सेल रिएक्शन मायनस लेफ्ट हाफ रिएक्शन असलं, ऑफ द सेल सोबत घेत असताना राईट इलेक्ट्रोड पोटेन्शियल मायनस लेफ्ट इलेक्ट्रोड पोटेन्शियल ईआर मायनस ईएल अशा पद्धतीने आपण लिहायचं असतं. त्यामुळं तुमचा जो गोंधळ होऊ नये म्हणून हे ऍज इट इज असंच ठेवलं ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन. परंतु ह्या ठिकाणी मग दोन्हीचे लेफ्टचा पार्ट लेफ्टला ठेवा आणि राईटचा पार्ट राईटला ठेवा, म्हणजे थोडक्यात काय, वन हाफ H2 प्लस इलेक्ट्रॉन आर ऑटोमॅटिकली कॅन्सल्ड राईटला, हा पार्ट हे इलेक्ट्रॉन हे कॅन्सल होतील. आता आपण काय करू, H प्लस पुन्हा AC आणि हे त्याचे पार्ट, अगोदर AG लिहितो मी, प्लस H प्लस आयन्स लिहितो प्लस Cl मायनस आयन्स लिहितो. आणि हेच आपल्याला असं लिहिता येईल, वन हाफ H2 प्लस AgCl गिव्स Ag प्लस H प्लस Cl मायनस मीन्स HCl, दॅट इज द इलेक्ट्रोलाइट. सो दिस इज द नेट सेल रिएक्शन ऑफ दिस केमिकल सेल्स विदाउट ट्रान्सफरन्स. देन सिक्स स्टेपला जात असताना इलेक्ट्रोड पोटेन्शियल फक्त कन्सिडर करा, म्हणजे तुमचा गोंधळ उडणार नाही. दॅट इज सिक्स स्टेप इज EMF ऑफ द सेल EMF of the cell is given by. The EMF of the cell is म्हटलं तर चालतं, कारण EMF of the cell is E cell is equal to E right minus E left. आता आपण E right इथं लिहिलेलं आहे, E left इथं लिहिलेलं आहे, दोन्हीचे सबट्रॅक्शन करा म्हणजे तुम्हाला हवं ते इक्वेशन मिळेल. आता ई राईट आपण लिहूया, ई राईट त्या ठिकाणी आणि ई एफ तिथे आहे, कशा टर्म येतो इथं, इज इक्वल टू ई राईट ई झिरो AgCl मायनस 2.303 RT अपॉन एफ इंटू लॉग ऑफ ऍक्टिव्हिटी ऑफ Cl मायनस आयन्स. And E left minus E0 H2 minus 2.303 RT
upon F into log of pressure of hydrogen gas upon activity of H plus ions. आता ठिकाणी असले आपण E zero Ag AgCl minus E zero H two minus 2.03 common घेऊया जट RT upon F. थोडीशी गडबड होईल कारण त्या टाइम लिमिट्स मध्ये 10 मिनिटांमध्ये शिकवतो व्हिडिओ बसवत म्हणून चालले, परंतु म्हणजे हे मायनस हे ई झिरो एच सी एल मायनस ई झिरो एच टू इथं घेतला मायनस टू कॉमन रिमेनिंग टर्म मायनस 2.303 आर टी आपण आपले कॉमन घेतलं इथून आणि इथून, मग इथं काय राहिलं तर लॉग ऑफ ऍक्टिव्हिटी ऑफ सी एल मायनस मायनस हे लॉग ऑफ प्रेशर ऑफ हायड्रोजन गॅस अपॉन ऍक्टिव्हिटी ऑफ एच प्लस आयन्स. ह्या पद्धतीने आता लॉग चा जर आपला जर आपण केला तर लॉग एक्स मायनस लॉग वाय तर लॉग एक्स अपॉन वाय म्हणजे हा जो तुम्ही जर लक्षात जर घेतला लॉग ऑफ एक्स मायनस लॉग ऑफ वाय इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स अपॉन वाय. ह्या पद्धतीने आपण लिहू शकतो फॉलो दिस रूल इयर हेच इक्वेशन असं लिहिता येईल आपल्याला. शिवाय या ठिकाणी हे असं लिहिता आपल्याला ई झिरो से मायनस 2.303 हे म्हणजे ई झिरो से 2.303 आर टी अपॉन एफ इन टू लॉग ऑफ या ऍक्टिव्हिटी ऑफ सीएल अपॉन हे म्हणजे काय मग ऍक्टिव्हिटी ऑफ एच प्लस आयन्स इन टू ऍक्टिव्हिटी ऑफ सीएल मायनस आयन्स अपॉन प्रेशर ऑफ हायड्रोजन गॅस. क्या पद्धतीने हेच आपल्याला पुन्हा असं थोडस लिहिता येईल कशा पद्धतीने तर ई सेल हेल्स ई सेल इज इक्वल टू ई झिरो सेल मायनस 2.303 आर टी अपॉन एफ इन टू लॉग ऍक्टिव्हिटी ऑफ एच सी एल अपॉन प्रेशर ऑफ हायड्रोजन गॅस. म्हणजे परीक्षेमध्ये जर आपल्याला 10 मार्काचा जर विचार तर आपण इथपर्यंत घ्यायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय इन दिस डेरिव्हेशन ऑर इन दिस पॉइंट देर आर ऑल ओनली 6 स्टेप्स. फर्स्ट वन इज हाफ सेल रिएक्शन ऍट निगेटिव्ह इलेक्ट्रोड. सेकंड वन इज इलेक्ट्रोड पोटेन्शियल इज गिव्हन बाय. थर्ड वन इज हाफ सेल रिएक्शन पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. फोर्थ वन इज इलेक्ट्रोड पोटेन्शियल इज गिव्हन बाय. फिफ्थ वन नेट सेल रिएक्शन अँड सिक्स्थ वन ईएमएफ ऑफ द सेल. ह्याच पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करत चला. डायरेक्ट मेथड कुठली वापरू नका. म्हणजे 10 मार्काचा प्रश्न विचारला फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू टेल अस द मीनिंग ऑफ दिस देन गिव द एक्झाम्पल अँड राईट डाऊन द हाफ सेल रिएक्शन देअर इलेक्ट्रोड पोटेन्शियल नेट सेल रिएक्शन अँड ईएमएफ ऑफ द सेल इन दिस सेल इट इज सिक्वेन्शियल देन यू विल गेट द फुल मार्क्स. म्हणजे प्रत्येक गोष्ट आता एक डिरेक्शन तुम्ही चालू केलं तर पुढे आपण जात असता इलेक्ट्रोड कॉन्सन्ट्रेशन सेल इलेक्ट्रोड कॉन्सन्ट्रेशन सेल स्वीट ट्रान्सफर स्विधा ट्रान्सफर प्रत्येकामध्ये आपण या 7 स्टेप चूज करणार आहोत. त्यामुळं हे इक्वेशन चांगल्या प्रकारे करा. ह्या इक्वेशन वर आपण इथं सुद्धा आणखी एक रिझनेबल लिहिता येतं. ह्या ठिकाणी ई झिरो ए जी एच सी एल मायनस ई झिरो एस टू ऍट वन ऍटमॉस्फेरिक प्रेशर ई झिरो एस टू ई झिरो देअरफोर ई सेल ई झिरो सेल इज इक्वल टू ई झिरो ए जी एच सी एल हे काय रिझन तुम्ही ह्या ठिकाणी लिहू शकता. रिझन घ्यावं तुम्ही रिझन या ठिकाणी लिहावं म्हणजे ई झिरो ई झिरो सेल इज इक्वल टू ई झिरो ए जी एच सी एल म्हणजे काय असेल ते ए जी एच सी एल मायनस ई झिरो एस टू ऍट वन ऍटमॉस्फेअर ई झिरो राहील त्यामुळे ई झिरो ए जी एच सी एल हा प्रकारे तुम्ही रिझन देऊ शकता. दिलंच पाहिजे असं काही नाही पण दिलं तर चालतं. देन फ्रॉम धिस इक्वेशन वी से दॅट ईएमएफ ऑफ द सेल डिपेंड्स अपॉन द ऍक्टिव्हिटी ऑफ द इलेक्ट्रोलाइट इलेक्ट्रोलाइट मीन्स दॅट इज एच सी एल अँड प्रेशर ऑफ हायड्रोजन गॅस. इफ द प्रेशर ऑफ हायड्रोजन गॅस इज वन ऍटमॉस्फिअर दॅट इज पी एच टू इज इक्वल टू वन ऍटमॉस्फिअर देन धिस इक्वेशन बिकम्स ई सेल ई सेल
is equal to E0 set minus 2.303 RT upon F into log of activity of friction. In this way, you have to derive this equation. Thank you.